वैयक्तिक आणि आर्थिक स्पर्धेमुळे माणूस अतिहव्यसी झाला आहे, अशी खंत प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी व्यक्त केली. जगप्रसिद्ध टिसॉ या घड्याळाच्या श्रेणीचे उद्घाटन महेश मांजरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसिद्ध अभिनेते सिद्धार्थ जाधव, जितेंद्र जोशी, वीणा जामकर यावेळी उपस्थित होते. महेश मांजरेकर दिग्दर्शित कुटुंब हा मराठी चित्रपट येत्या 31 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील कलाकारही यावेळी उपस्थित होते. महेश मांजरेकर म्हणाले, आधुनिक काळात प्रत्येक जण स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यासारखा वागत आहे. वैयक्तिक आणि आर्थिक स्पर्धेमुळे माणूस अतिहव्यासी झाला आहे. या हव्यासामुळेच कुटुंब व्यवस्था नष्ट होत आहे. कुटुंब व्यवस्था हे हिंदुस्थानी संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे, परंतु पाश्चिमात्य संस्कृतीची मूल्ये आपल्या देशात रुजायला सुरुवात झाल्यामुळे विभक्त कुटुंब पद्धती म्हणजे आज फॅशन झाली आहे. संस्कृती टिकवण्यासाठी तरुणांना आई वडिलांची जाणीव करून देणाऱ्या एकत्र कुटुंब पद्धतीचे महत्त्व कळायला हवे. सिद्धार्थ जाधव म्हणाले, प्रत्येक चित्रपटामध्ये वेगळी भूमिका सादर करण्याचा माझा प्रयत्न असतो. यासाठी मी कायम एक तरी नाटक करत राहतो, त्यामुळे माझ्यातील कलाकार कायम जागा राहतो, असेही ते म्हणाले. त्यावेळेला एक टायगर लागला ना, त्यावेळेला जिसम टू सगळे पिक्चर उतरून मराठी सिनेमाची गळ्याची पिरे करते, हल्ली सगळ्यांची गळ्याची मारते. आता 15 ऑगस्टला आला ना, माझा कम्प्लीट होतो की कुटुंब, माझा कुटुंब हा सिनेमा काकस्पर्श बरोबरच कम्प्लीट झाला. पण मी कॅल्क्युलेट केलं की मी कुठली तारीख घ्यावी जे मला त्रास होऊ नये अशी तारीख घेतो. पूर्ण मी माझे सगळे पिक्चर मला एप्रिल महिन्यात माझे लागतात. कुठलाही घ्या, शिवाजी घ्या, काकस्पर्श घ्या, एप्रिल मे महिन्यात शिक्षण घ्या, आय पी एल असतं. हिंदीवाले जरा घाबरत आहे, आय पी एल मी लावतो कारण मला माहिती आहे मला थिएटर मिळतात, अशी वेळची मी म्हणत नाही. दुसरं रमजान हा पिरियड असतो, रमजान पिरियडला मराठीला काही प्रॉब्लेम असायचं कारण नाही. तुम्हाला कोणी थिएटर पण देत किंवा आता सुरू होईल श्राद्ध, गणपतीच्या शेवटच्या दिवशी लावा की तुम्हाला श्राद्धाचा पिरियड मिळेल. कसं असतं, पण आता काय आहे, आता अंड अधिक कोंबडी असं झाली ती पद्धत, त्यामुळे मी त्याला काही उत्तर देऊ शकतो.